नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी रेस्टॉरंट स्टाईल हराभरा कबाब कसा बनवायचा ते दाखवते। त्यासाठी मी जे साहित्य घेतलं आहे ते मी एक एक करून दाखवते। सगळ्यात आधी मी इथे गरम पाणी करत ठेवलं आहे एका पातेल्यात। त्यात मी आता पालक टाकते। अगदी 2 मिनटं पालक आपल्याला पाण्यामध्ये शिजवायची आहे। इथे मी पालक, एक मुठ्ठी पालक घेतली आहे। माझ्या मुठीत जेवढी पालक बसली आहे तेवढी घेतली आहे। 20 ते 30 पानं असतील पालकाची। पालकाला 2 मिनटं झाली आहेत पाण्यात ठेवून। मी गॅस बंद करते आणि पालक गरम पाण्यातून काढून लगेचच थंड पाण्यात टाकायची आहे। पालकचा कलर हिरवाच राहिला पाहिजे म्हणून ही प्रोसेस करणं गरजेचं आहे, नाहीतर पालक काळी पडू शकते। गरम पाण्यातून काढल्या लगेच थंड पाण्यात टाकायचे। आता मी पुढची प्रोसेस करून घेते। हराभरा कबाबसाठी आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या आहेत, त्यासाठी मी इथे पॅन घेतला आहे। त्यात अगदी 1 चमचा तेल टाकते। त्यात 1/2 चमचा जिरं। इथे मी बीन्स घेतलेत, बीन्सच्या शेंगा घेतल्यात 7-8, त्या टाकते। 2 शिमला मिर्च आणि 1 वाटी हिरवे मटार घेतलेत। सगळे एकत्रच टाकायचे। 4 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आलं ते सुद्धा भाज्यांमध्ये टाकते। भाज्या आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। यात मी 1/2 कप पाणी टाकते। झाकण ठेवून 5 मिनटं भाज्या शिजून घेते। 5 मिनटं झालीत, आपण भाजी चेक करून घेऊ। भाज्या चांगल्या शिजल्या गेल्यात। यात मी आता कोथिंबीर टाकते आणि आपण साईडला करून ठेवली होती पालक ती टाकते। आता हे सगळं थंड करून आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत। आपलं भाज्यांचं वाटण तयार आहे। हे बघा, मी पालक आणि जे आपण सगळ्या भाज्या फ्राय केल्या होत्या ते मिक्सरमधून वाटून घेतल्या आहेत। त्यात मी आता इथे 3 बटाटे घेतले होते मी बॉईल करून, ते टाकते। मीठ टाकते चवीप्रमाणे। इथे मी 1/2 चमचा गरम मसाला घेतला आहे, 1/2 चमचा लाल मिरची पावडर आहे ते टाकते, 1/2 चमचा चाट मसाला, 1/2 चमचा धने पूड। मी ब्रेड क्रम्स करून घेतलेत। ब्रेडला इथे 6 ब्रेडचं ब्रेड क्रम्स आहेत। ब्रेडला मी आधी तव्यावर थोडंसं फ्राय करून घेतलं आहे आणि ते त्यांना मिक्सरमधून काढलं आहे। हे पूर्ण नाही वापरायचं आहे आपल्याला, नंतर थोडं शिल्लक ठेवायचं आहे नंतरसाठी। 4 ते 5 चमचे मी ब्रेड क्रम्स घेते। हे सगळं छान असं मिक्स करून घेऊ। यात मी आता 4 चमचे बेसन टाकते। हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपले कबाबचं मिश्रण तयार आहे। आता आपण कबाब करून घेऊ। हाताला थोडंसं तेल लावायचं आहे। तुम्हाला जितकं लहान मोठं करायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही करू शकता। यावर एक काजूचा तुकडा आणि हे ब्रेड क्रम्सवरती आपण कोट करून घेणार आहोत।
हे बघा, आपला एक कबाब तयार झाला आहे. असे सगळे कबाब मी तयार करून घेते. इथे आपले कबाब बनून सगळे तयार आहेत. अगदी इजी प्रोसेस आहे, तुम्ही नक्की करा. आता हे कबाब मी एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवते, त्यानंतर आपण शॅलो फ्राय करू. हराभरा कबाब एक तास फ्रीजमध्ये ठेवून तयार आहे. आता आपण शॅलो फ्राय करून घेऊ. आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरच शॅलो फ्राय करून घ्यायचे कबाब. जास्त लाल नाही करायचे आहेत कबाब, कारण की आपण ज्या भाज्या टाकल्या आहेत त्या आपण कुक करून घेतल्या आहेत. हलकंसं लाल होईल इतकंच कबाब लाल करायचे आहेत. दुसरी बाजूसुद्धा चेक करून घेऊ झाली आहे का. इतकेच लाल करायचे आहेत कबाब, जास्त नाही. कबाब तयार आहे, तर आपण काढून घेऊया. घरच्या घरी हराभरा कबाब करणे अगदी सोपे आहे. आपल्याला वाटतं की खूप कठीण प्रोसेस आहे, अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी करू शकता. मी उरलेले सुद्धा कबाब तळून घेते. आपले सगळे कबाब तळून तयार आहे. आता मी प्लेटिंग करते. अशाच नवीन आणि युनिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्याकडून कुठल्या रेसिपी बनवून पाहिजेत त्यासाठी कमेंट करा. थँक्यू.